नमस्कार, मी वैशाली पाल। मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। कल्याणमध्ये शरद पवार येऊन जाताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला असून राष्ट्रवादीमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाले। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वंडार शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते सदरील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले। कल्याण पत्री पुलाजवळ कृष्णानगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज झाले असून वार्ड अध्यक्ष 45 मोगीस असमान खान, जिल्हा संघटक वसीम साहेबराव पटेल यांच्या कार्यालयाचे उद्घाटन होऊन पक्षवाढीसाठी व पक्ष संघटनेसाठी या कार्यालयातून काम होणार आहे, लोकांच्या समस्या सोडवण्यात येणार आहे। यावेळी मुझफ्फर खान, आरिफ खान, अजीज मोमीन, रोहित गुप्ता, आलोक सकपाल, सानिया खान, नाजीज खान, साहिन खान आदि कार्यकर्ते, पदाधिकारी व स्थानिक रहिवासी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। सभी का मैं इरफान खान तहरीर से रहता हूँ और यहाँ पर उपस्थित आप सभी मान्यवर और सोरा पटेल जी और मुबीन उस्मान खान जी, जैसे कि आप सभी को पता है कि आज इनके इस ऑफिस का पदार्पण सोहरा था। आज उद्घाटन समारंभ था, माननीय श्री वंडार शेठ पाटिल के हस्तांतरण द्वारा इस ऑफिस का उद्घाटन किया गया आप सभी के समक्ष में, और उसी के उपलक्ष्य में सारे मेहमान आज यहाँ पर उपस्थित हुए हैं। तो मैं सभी को एक हार्दिक शुभेच्छा भेंट करता हूँ और आशा करता हूँ आने वाले दिनों में ये दोनों हमारे युवा इस पार्टी को लेकर और इस पार्टी के तहत अंतर्गत जितने भी सारे कार्यक्रम होंगे सभी कार्यक्रमों को इसे अच्छी तरह से पारवर करते जाएंगे और अपने सारे कामों को अच्छे से सफल बनाने की कोशिश करेंगे। तो मैं आप लोगों से सभी से विनती करता हूँ कि इन दोनों हमारे युवाओं को, आने वाली पीढ़ी को, इस राष्ट्रवादी पार्टी को आगे जाने के लिए जो भी सपोर्ट, जो भी सेवाओं के प्रदान करने का अवसर प्रदान, उसमें आप उपस्थित रहें और इन दोनों का मनोबल बढ़ाएं। इतना बोल के मैं इन दोनों को धन्यवाद देता हूँ। जय हिंद, जय भारत। मैं मुबीन उस्मान खान, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का वार्ड अध्यक्ष। दो दो लाइन की लाइन बोल के बहुत क्रमांक 45। आज तारीख 30/2023 को हमारा कार्यालय का उद्घाटन हुआ है। मैं दिल से शुक्रिया अदा करता हूँ डॉक्टर वंडार शेठ पाटिल का और जितने भी हमारे कार्यकर्ता थे उनका मैं दिल से शुक्रिया अदा करता हूँ। हो सके तो जल्द से जल्द हम हमारी कमेटी का ऐलान करेंगे। माननीय श्री शरद पवार जी, उनके नेतृत्व हम पार्टी का सच्चे दिल और मन से काम करें। कल्याण मुझे पत्री पुलाजवळ अरे आपले युवक काँग्रेसचे सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य असं निर्माण झालेला उत्साह आलेला आहे। काल परवा आपण शरद पवार साहेब आपले कल्याणमध्ये येऊन गेले, त्याच्यानंतर एका कार्यकर्त्याचे आपले घरी गेले, त्यानंतर माझ्या घरी आले, एका कार्यकर्त्याला आनंद वाटावा असं शरद पवार साहेबांनी विचार केला आणि आमच्या घरी येऊन आमच्या पाठावर हात ठोकळला आणि त्याच्यामुळे आमच्या सर्व कार्यकर्त्यांना एकदम जोश आलेला आहे। दुसरा दिवस जाणार नाही तर आमच्या ह्या युवकांचे आपले संघटक युवकांचे आपले संघटक वसीम पटेल आणि वार्ड अध्यक्ष यांनी ताबडतोब येऊन इथे कार्यालय चालू केला आणि आजपासून ते राष्ट्रवादीचे कार्यालय इथे काम, म्हणजे जे काम असते त्याचे काम, लोकांची कामं, कोणाची काम रेशन कार्ड देण्याचे असेल काय असेल ते सर्व कामं इथे आजपासून होतील। ते वसीम खान आणि मुजीम खान आमचे इथे काही सर्व बसतील, कामं सुरू करतील। मी त्यांना माझ्यातर्फे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दोघांना खूप खूप शुभेच्छा देतो। त्यात त्यांचा आज वाढदिवस पण आहे, त्या वाढदिवसाचे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। काही लोकांनी राष्ट्र आपले पवारसाहेब आले, पवारसाहेब आल्यानंतर ते पवारसाहेब आल्याचे कल्याणमध्ये लॉरेन्स हायस्कूलचं काही उद्घाटन होतं, त्या उद्घाटनासाठी आले होते, पण कार्यकर्त्यांच्या घरी जावं असं पवारसाहेबांना वाटलं आणि मग आमच्या कल्याणमध्ये
आमचे एक जमाचे चांगले असे कार्यकर्ते आमचे तपस्य आहेत, ते तपस्य घरी गेले, जिथून आले त्याच्यानंतर मला माझ्या घरी आले, मला सांगितलं तर तुमच्या घरी पण जाऊन येऊन रस्त्याला जाताना मुंबईला जाताना रस्त्याला माझं घर असल्यामुळे येऊन भेट दिली. भेट देण्याचे लोक भरपूर जमा झाले होते, लोकांना अगदी नऊ चत्तर निर्माण झाल्यासारखं झालं. पण काही लोकांनी ते पेपराची बातमी दिली का ते आले आणि ते काही बोललेच नाही. शरद पवार आले, मीटिंग घेतली नाही, आम्हाला कार्यकर्त्याला संबोधन करायला पाहिजे होतं, पण तो टाईम नव्हता कार्यकर्त्याला समजायला पाहिजे. आज ते असे कार्य बोलणारे कार्यकर्ते जे आहेत कुठेतरी कोपऱ्यात बसून ते बोलत असतात, त्यांना आता तरी सुधारा तुम्ही, सुधारल्यानंतर जरा तुम्हाला आता जवळी आम्हाला तुम्हाला सहकार्य करणार जरा शिका, कुठेतरी कोपऱ्यात बसून जरी टीका करू नका. एवढा मोठा माणूस आहे देशाचा माणूस, तो इथे येतो आपल्याकडे ना सर्व कार्यकर्ते आपल्या पक्षाची सोडून दुसऱ्या पक्षाचे लोक सुद्धा भेटायला येतात आणि कुठेतरी कोपऱ्यात जाऊन जर भरसाची टीका करतात. त्यांना मी विनंती करतो, काय तुमचं चुकला असेल आमचं तर आमचं जाऊन येऊन भेटा आणि आम्हाला सहकार्य करा, तुम्हाला आम्ही पदं देऊ इथे, असं त्यांना विनंती करतो. आणि मी या दोन आमच्या कार्यकर्त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो, वाढदिवसही त्याला शुभेच्छा देतो. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून जो कार्यालय येते दुसऱ्याच दिवशी पवारसाहेब आल्यानंतर चालू केला त्यांनी, त्याच्याबद्दल त्या लोकांना म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कितीतरी त्यांना हे उत्साह वाढलेला आहे. त्यामुळे मी त्यांना खूप त्यांचं मनापासून जेवढं माझ्यात नाही तेवढं त्यांना शुभेच्छा देतो असं. आणि त्यांचं हे आज राष्ट्रवादी आम्ही चालू केले ही परदेश परत मी ताबडतो त्यांना सांगून देणे, यांना त्यांच्याहीकडनं शुभेच्छा घेईन आणि त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. जय जय महाराष्ट्र. त्यावेळी जिल्हा संघटक वसीम सोहरा पटेल यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. उपस्थितांनी वसीम सोहरा पटेल यांना वाढदिवसाच्या तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.